टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। महाराष्ट्रातील 40% मराठा समाज मागास, सुनील शुक्रे समितीच्या अहवालाचा निष्कर्ष। मराठा समाजाला नोकरीमध्ये 13% आरक्षणाची शिफारस, तर शिक्षणात 10% आरक्षणाची शिफारस। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा सर्वेक्षणाचा अहवाल कोर्टात टिकणार नाही, राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्रामांचा आरोप। आदित्य ठाकरेंची थोड्याच वेळात लालबागमध्ये जाहीर सभा, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे पिता पुत्रांकडून सभेचा धडाका सुरू। राष्ट्रवादीबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, पक्ष चिन्हाबाबत असा निर्णय येईल याची खात्री होती, तर राष्ट्रवादी कुणाची हे जनतेला माहिती आहे, शरद पवारांची राहुल नार्वेकरांच्या निकालावर प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांची लेख, श्रीजया चव्हाण विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानं भोकरची जागा रिक्त। तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत, भ्रष्टाचार मुक्त भारत करणार होते मात्र भाजप भ्रष्टाचारांना पाठीशी घालतंय, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात, 50 खोक्यांचा आरोप करणारे 50 कोटी मागत होते, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। सारखं मुंबईला येऊ नका, मुंबईला येण्याऐवजी मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना कानपिचक्या। उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी माणसं पाठवलेली, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप। उद्धव ठाकरेंनी 2019 बेईमानी केली, 2019 लग्न एका बरोबर आणि संसार दुसऱ्या बरोबर केला, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। जेलमध्ये जायला नको म्हणून अजित पवार भाजप सोबत गेले, अजित पवारांना जेलमध्ये जाण्याची भीती होती, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। मलाही भाजपनं अनेक ऑफर दिल्या पण मी भाजप सोबत गेलो नाही, आमदार रोहित पवारांनी केला मोठा खुलासा। अजित पवार भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला, अजित पवार पदासाठीच भाजप बरोबर गेलेत का, रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल। कमलनाथ आणि नकुलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार, भाजपच्या VD शर्मांचा दावा, नकुलनाथ यांनी ट्विटर बायोवरून काढला काँग्रेसचा फोटो। महायुती राज्यात लोकसभेच्या सर्व जागा लढणार, महायुती लोकसभेच्या 45 जागा जिंकणार, मंत्री शंभूराज देसाईंनी विश्वास केला व्यक्त। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। पंतप्रधान मोदी तपास यंत्रणांचा धाक दाखवून राजकीय नेत्यांना भाजपमध्ये घेत आहेत, नेत्यांना भाजप वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करतायत, आमदार राजन साळवींचा भाजपवर हल्लाबोल। शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नियुक्ती। भाजपा 400 पार म्हणत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्ष पळवत आहेत, सत्ताधाऱ्यांना जनता नाकारतीये, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवरती टीका। शरद पवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी पक्षावरती कोण बोलेल त्याला सोडणार नाही, शरद पवारांना विचारून आणि पक्षाच्या कक्षेच्या बाहेर बोलत नाही, मंत्री धनंजय मुंडेंना जितेंद्र आव्हाडांचा प्रत्युत्तर।
अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळालं. अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने शरद पवारांवरती अशी विधानं करतात. अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका. भास्कर जाधवांच्या घर कार्यालयाची सुरक्षा वाढवली. कालच्या चिपळूणमधील राड्यानंतर सुरक्षित वाढ. जनतेला भाजप नकोच झालंय. भाजपच्या पराभवासाठी अखेरपर्यंत काम करणार. काँग्रेससोबत काम करत भाजपला संपवणार. काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. आमदार रवींद्र धंगेकरांकडून लोकसभेची तयारी सुरू. पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न. प्रदूषणमुक्त होण्यासाठीचे पोस्टर. धंगेकरांची सोशल मीडियावर पोस्टरबाजी. श्रीकांत शिंदेंचं भाषण ऐकताना मुख्यमंत्री शिंदे भाऊक. श्रीकांत शिंदेंचं भाषण ऐकताना सगळा प्रवास झटकन डोळ्यासमोर निघून गेला. मुख्यमंत्र्यांकडून भावनिक ट्विट. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची अगोदरपासूनच इच्छा. मात्र मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही आमची भूमिका. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. बीडमध्ये कुणबी नोंदींची संख्या 20,000 महिनाभरात आढळल्या. 6,000 कुणबी नोंदी. जिल्हाधिकाऱ्यांकडून आयुक्तांना अहवाल सादर. मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जत तालुका बंदची हाक. बंदला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मराठा समाज आक्रमक. जरांगेंच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी विविध ठिकाणी मराठा समाज आक्रमक. जालना हिंगोली नाशिकमध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको. तर धाराशिवमध्ये रस्त्यावरती टायर पेटवून आंदोलकांची घोषणाबाजी. जुन्या पेन्शन बाबत सरकार सकारात्मक. जुन्या पेन्शनचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची कर्मचारी संघटनेची माहिती. नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू.